इयत्ता पाचवी. विषय परिसर अभ्यास भाग एक. धडा पंधरावा. संदेशवहन व प्रसार माध्यमे. प्रस्तावना. मुलांनो, आजच्या आधुनिक युगात संदेशवहनाचा व त्याच्या साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. संदेशवहन म्हणजे ज्ञानाची किंवा माहितीची देवाणघेवाण होय. आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अगदी कमी वेळात संपर्क साधणे शक्य झाले आहे. संदेशवहनाची विविध प्रकारची साधने आहेत. उदाहरणार्थ दूरदर्शन, रेडिओ, टपाल, टेलिफोन, मोबाईल इत्यादी. तसेच प्रसार माध्यमांद्वारेही संदेशवहन होते. म्हणजेच वृत्तपत्रे, रेडिओ, दूरदर्शन यांसारख्या प्रसार माध्यमांमुळे आपल्याला जगातील कानाकोपऱ्यातील माहिती मिळते. ती कशाप्रकारे मिळते तेच आपण या पाठात पाहणार आहोत. सांगा पाहू. मुलांनो, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांवर विविध प्रकारचे कार्यक्रम पाहत असाल. हे कार्यक्रम पाहत असताना तुम्हाला प्रश्न पडतो का की हे कोठून येतात किंवा हे कार्यक्रम आपल्याला कसे दिसतात? तसेच आपण मोबाईलवरून इतरांशी बोलतो. आपल्या मोबाईलला कोणत्याही प्रकारची वायर किंवा तार नसते, तरीही आपण एकमेकांशी कसे बोलत असू? असे प्रश्न तुमच्या मनातही निर्माण झाले असतील ना? तर आता आपण यांचीच उत्तरे पाहू. मुलांनो, आपण या पाठ्यपुस्तकातल्या पहिल्या पाठात अवकाश प्रक्षेपण व कृत्रिम उपग्रह यांबद्दल माहिती घेतली आहे. मुलांनो, याच पाठात आपण पाहिले की आपल्या सूर्यमालेत अनेक उपग्रह आहेत. त्यातील पृथ्वीचा प्रमुख उपग्रह म्हणजे चंद्र होय. तर या उपग्रहांसारखे कृत्रिम उपग्रह अग्निबाणाच्या मदतीने अवकाशात सोडले जातात. हे कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत स्थिरावतात. अशा कृत्रिम उपग्रहांना अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येते. आधुनिक पद्धतीने संदेशवहन करण्यासाठी या कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो. या उपग्रहांचा वापर करून संदेशवहन केले असता हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. उदाहरणार्थ, जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे केले जाणारे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शनवर पाहू शकतो. क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी यांसारख्या खेळांचे सामने आपण घरी बसून थेट पाहू शकतो. मोबाईलद्वारे आपण परदेशातील किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी थेट बोलू शकतो. राष्ट्रपती व पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांना एकाच वेळी संदेश देऊ शकतात. उदाहरणार्थ, मन की बात या कार्यक्रमाद्वारे आपल्या देशाचे पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांशी एकाच वेळी बोलतात. या सर्व आश्चर्यकारक गोष्टी या कृत्रिम उपग्रहांमुळेच शक्य झाल्या आहेत.